नमस्कार मंडळी, मी सोनाली, हॅपी हेल्दी लाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की उन्हाळ्यामध्ये आपला चेहरा तजेलदार दिसण्यासाठी आपण कोणकोणते फेस पॅक वापरू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. उन्हाळा म्हटलं की त्वचा टॅन होणं ही समस्या निर्माण होत आहे, आणि त्याचप्रमाणे ज्यांची तेलकट त्वचा आहे अशा व्यक्तींची जास्त प्रमाणात टॅन होत असते त्वचा. तर आज आपण पाहणार आहोत की तेलकट त्वचेसाठी उन्हाळ्यामध्ये कोणत्या प्रकार फेस पॅक आपण चेहऱ्यावरती वापरू शकतो. उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची देखभाल घेणे आवश्यक असते. त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त नुकसान आपल्या त्वचेचं होतं. कडक ऊन, दमट हवा यामुळे आपल्या चेहऱ्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. ज्या लोकांची त्वचा तेलकट असते त्यांना उन्हाळ्यात सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. सतत येणाऱ्या घामामुळे टॅनिंग, रॅशेस, मुरूम, घामोळे आणि सनबर्नचा त्रास सुरू होतो. यासाठी चेहऱ्याची योग्य देखभाल करणं आवश्यक आहे. आपल्याला बाजारामध्ये कित्येक महागडे सनस्क्रीन आणि प्रोडक्ट्स मिळत असतात, पण यामध्ये केमिकल असतं जे आपल्या त्वचेला फायदा होईलच असं नाही, परंतु याचे दुष्परिणाम नक्की होऊ शकतात कारण त्यामध्ये केमिकल असतं. तेलकट त्वचेची समस्या कमी करण्यासाठी घरगुती फेस पॅकचा वापर केला तर उत्तमच होतं. घरगुती उपचारामुळे तुमच्या त्वचावर तेज येईल, शिवाय तेलकट त्वचेची समस्या देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट आपल्या त्वचेवरती होणार नाही. त्यात पहिला फेस पॅक तो म्हणजे चंदन फेस पॅक. चंदन फेस पॅकमुळे चेहऱ्यावर डाग कमी होण्यास मदत मिळते. त्वचेवरील रॅशेस कमी होतात. मुख्य म्हणजे आपली त्वचा मऊ होते. यासाठी आपल्याला काय करायचे, 3 चमचे चंदन पावडर आणि 1 किंवा 2 चमचे त्याच्यामध्ये कच्चे दूध घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडं असेल तर काय करायचं, केसर घ्यायची आहे आणि केसर ही काय करायची, त्या दुधात भिजत ठेवायची आहे. आणि त्या दुधात केसर भिजल्यानंतर यामध्ये चंदन पावडर आपल्याला मिक्स करायची आहे. आणि हा पॅक जो तयार होणार आहे तो आपल्याला चेहऱ्यावरती लावायचा आहे. हा तुम्हाला 20 मिनटं ठेवायचा आहे आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. यामुळे आपल्या त्वचेला थंडावा मिळणार आहे, तसेच चेहऱ्यावरील जे डाग आहेत ते देखील कमी होणार आहे आणि तुमची जी स्किन आहे ती ग्लो करणार आहे. नक्की करून पहा. त्यानंतर दुसरा फेस पॅक म्हणजे पपई फेस पॅक. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पपईमधील पोषक तत्वामुळे चेहऱ्यावर चमक येते. यामध्ये असणाऱ्या पपाईन घटकामुळे आपली त्वचा मऊ होते. चेहऱ्याच्या छिद्रामधील दुर्गंध बाहेर फेकली जाण्यासही मदत मिळते. त्वचेवरील मृत पेशींची समस्या देखील कमी होते. यामध्ये त्वचेसाठी उपयुक्त असणाऱ्या अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन यांसारख्या पोषक तत्वांचा देखील समावेश होत असतो. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 वाटी पपईचा गर घ्यायचा आहे आणि हा गर काय करायचं, मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे. या पपईच्या पेस्टमध्ये आपल्याला चंदन पावडर आणि कोरपड जेल हे काय करायचं, टाकायचं आहे. आणि यामध्ये गुलाब पाणी टाकायचं आहे. हा जो पॅक आहे तो तयार करायचा आहे आणि 15 ते 20 मिनटासाठी आपल्या त्वचेवरती ठेवायचा आहे. पॅक झाल्यानंतर हा काय करायचा आहे, धुवून टाकायचा आहे. यामुळे देखील तुमचा चेहरा खूप ग्लो करणार आहे आणि तुमचे जे पिंपल्स असतील ते देखील यांनी निघून जाणार आहे. त्यानंतरचा पुढचा फेस पॅक तो म्हणजे टोमॅटो फेस पॅक. टोमॅटो देखील तुम्हाला माहिती असेल, टोमॅटोमुळे आपल्या चेहऱ्यावर चमक येत असते. टोमॅटो आणि साखरेच्या फेस मास्कमुळे नैसर्गिकरित्या गोरा होण्यासाठी मदत होते. टोमॅटोमधील पोषक गुणधर्मामुळे निस्तेज आणि निर्जीव त्वचा नाहीशी होते आणि त्वचेचा रंग देखील उजळतो. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे, त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायची आहे आणि यामध्ये काय करायचे, साखर मिक्स करायचे आहे. हे मिश्रण आपल्याला 1 चमचा साखर टाकायची आहे आणि हे मिश्रण काय करायचं, चेहरा आणि मानेवरती लावायचं आहे. आणि हे लावल्यानंतर आपण हलक्या हातानं चेहऱ्याला मसाज करायचा आहे. थोड्या वेळानं चेहरा पाण्याने धुवून टाकायचा आहे, परंतु चेहरा धुण्यासाठी आपल्याला साबण किंवा फेस वॉशचा वापर करायचा नाही. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता.
त्यानंतर पुढचा फेस पॅक आहे तो म्हणजे बेसन फेस पॅक. बेसनमुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली दुर्गंध बाहेर फेकली जाण्यास मदत मिळते, त्यामुळे चेहरा खोलवर स्वच्छ होतो, तसंच मुरुमांची समस्याही कमी होते. 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला. आणि काय करायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा गुलाब जल आणि लिंबाचे काही थेंब त्यामध्ये टाकायचं आहे. चिमूटभर हळद त्यामध्ये मिक्स करायची आहे. हा फेस पॅक तयार करून आपण हा चेहऱ्याला तसेच मानेला आणि त्याचप्रमाणे जर तुमचे हात पाय हे जरी टॅन असेल तर इथे देखील तुम्ही हा फेस पॅक वापरू शकता. वाळल्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे धुवून घ्यायचं आहे. हा उपाय देखील आठवड्यातनं तुम्ही 2 ते 3 वेळा करू शकता. त्यानंतर पुढचा फेस पॅक आहे तो म्हणजे काकडी आणि कोरफड फेस पॅक. काकडी आणि कोरफड जेल फेस पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल. काकडीमुळे त्वचेला थंडावा मिळतो, यामुळे त्वचेवर होणारी जळजळ कमी होणार आहे, तसंच निस्तेज आणि निर्जीव त्वचेची समस्या कमी होईल. या मास्कमुळे सनबर्ड आणि सुरकुत्यांचाही त्रास कमी होतो. कोरफडीमध्ये पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहे. या पॅकचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला तर नक्कीच तुमची त्वचा ग्लो करणार आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक अर्धी काकडी घ्यायची आहे. ही अर्धी काकडीची काय करायचं, आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि ती मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवायची आहे त्याची. आणि यामध्ये आपल्याला काय करायचं, कोरफड जेल मिक्स करायचं आहे. आणि हा जो फेस पॅक तयार झालेला आहे हा आपल्याला चेहऱ्यावरती लावायचा आहे. 15 ते 20 मिनटं ठेवल्यानंतर हा आपल्याला काय करायचं, धुवून घ्यायचा आहे. हा उपाय देखील तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा करू शकता. मित्रांनो, हे होते काही तेलकट त्वचेसाठी उन्हाळ्यात वापरता येणारे काही फेस पॅक मी तुम्हाला सांगितलेले आहेत. नक्की करून पहा, कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही आहे, परंतु खूप छान रिझल्ट येतील याचे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.